नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळची तयारी बघून तुम्हाला असं वाटलं असेल की मी कुठल्या तरी राईडला चाललोय, नाही, आज मी जातोय 18 महिन्यानंतर ऑफिसला पहिल्यांदा रेग्युलर काम करण्यासाठी। कालच मी माझं वर्क स्टेशन ऑफिसला शिफ्ट केलं आणि आज मी पहिल्यांदा ऑफिसला चाललोय 17 ते 18 महिन्यानंतर। आणि आज मी असं ठरवलंय की आज आपण गाडी आणि बाईकने न जाता आपण सायकलने ऑफिसला जाऊन बघूया, त्यामुळे एक काहीतरी वेगळं पण येईल ऑफिसला जाण्यामध्ये। तर हा एक्सपिरियन्स कसा आहे माझा तो बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्याला सायकलने जायला बरं पडतं की आपल्याला सायकलने ऑफिसला जायला त्रास होतो, कारण आज माझ्याबरोबर इतर लोक देखील रेग्युलर ट्रॅफिकमध्ये असणार आहेत ऑफिसला जाताना किंवा त्यांच्या कामधंद्याला जाताना, आणि मी सायकलवर असणार आहे, त्यामुळे माझा ऑफिसला जाण्याचा सायकलिंग एक्सपिरियन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही देखील ऑफिसला सायकलने जाण्याचा प्रयत्न करा। आज मी MTV घेऊन चाललोय, रोड बाईक नाही नेते, थोडासा बाहेर पाऊस लागतोय, मी रेनकोट पण घातला। पर्यंत पोहोचले आणि कुठलाच त्रास नाही, फक्त मला खूप घाम आला आहे कारण मी उन्हामध्ये रेनकोट घालून फिरतोय, लोक माझ्याकडे बघतायत आणि ठीक आहे एनिवेज, पण मला थोडीशी भीती वाटत होती कारण मी आज आता डायरेक्ट ऑफिसचे कपडे घातले, त्यामुळे मी जरा सेफर साईडमध्ये, कारण आज फर्स्ट डे आहे सायकलिंग करून ऑफिसला जाण्याचा, त्यामुळे मी हे सगळं रेनकोट वगैरे घालून सायकलिंग करतोय। काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि माझा एक्सपिरियन्स मला पर्सनली विचाराल तर मला ऑफिसला जाताना सायकल हे अतिशय उत्कृष्ट साधन वाटलं, कारण माझं ऑफिस 15 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे। माझ्या मते तरी 15 ते 20 किलोमीटर रेंजमध्ये जर तुमचं ऑफिस असेल तर तुम्ही देखील सायकल वापरू शकता ऑफिसला जाताना, आणि जर तुम्ही सायकल वापरत असाल तर मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स सायकलिंग करून ऑफिसला जातानाचा। नॉर्मल डेजमध्ये आपण रायडिंग करतो, पावसात भिजून सायकल चालवतो, काय वाटत नाही आपल्याला, पण ऑफिसला जाताना सायकलिंगचा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप वेगळा आहे, एकदम पर्सनल आहे, कारण आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन खूप काम पण करायचं असतं, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवला आहे। सो मंडळी, आता मी हायवे सोडून ऑफिसला पोहोचलो आहे आणि जवळजवळ 10 किलोमीटर पूर्ण झाले असतील एक्झॅक्टली मी सांगतो, पण एक्सपिरियन्स माझा खूप छान होता, बरेचसे बायकर्स आणि कारवाले मला ॲप्रिशिएट करत होते सायकल चालवतो आहे त्यामुळे, आणि कदाचित त्यांना पण असं वाटत असेल की त्यांनी पण सायकलवरून ऑफिसला यायला पाहिजे। वेल गाईज, नेहमीपेक्षा थोडासा स्लो जातोय कारण एकतर मी कॅमेरा लावलाय, बॅग पण आहे, जरा थोडी हेवी आहे बॅग, पण तरी पण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा एक्सपिरियन्स येतोय मला ऑफिसला जाताना। ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स खूप चांगलाच आहे, नो डाऊट, पण सांगण्याचा उद्दिष्ट असा आहे की अजून पण खूप लोकांची अशी इच्छा आहे की त्यांना पण सायकलने ऑफिसला जायचं आहे, पण ह्या ट्रॅफिकला बघून लोकांची सायकल बाहेर काढण्याची इच्छा होत नाही किंवा त्यांना थोडीशी कदाचित भीती वाटत असेल, पण तुम्हाला माझ्यावर विश्वास थोडासा ठेवावाच लागेल कारण हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतूच हा आहे की मुंबईच्या ट्रॅफिकबरोबर आपण कशाप्रकारे सायकल चालवू शकतो आणि आपण आपली सायकल आपल्या ऑफिसला जायसाठी वापरू शकतो। पण तुम्हाला मी सांगतो, आजच्या बदलत्या ट्रेडिशनला लक्षात घेऊन कार आणि मोटरबाईक चालवणारे सायकलिस्टना रोडवर ॲप्रिशिएट करत आहेत आणि त्यांना जायला जागा करून देत आहेत,
त्यामुळे तुम्हाला सर्वांनाच मी विनंती करतो की थोडीशी डेअरिंग करून जर तुमचं ऑफिस 15 ते 20 किलोमीटरच्या रेंजमध्ये असेल तर सायकल घेऊन यायला काहीच हरकत नाही. हा व्हिडिओ बघताना एका गोष्टीवर तुम्हाला ध्यान दिलं पाहिजे की हा व्हिडिओ मी एकाच दिवशी बनवून तुम्हाला दाखवत नाही तर मल्टिपल डेजमध्ये वेगवेगळ्या दिवशी मी सायकल चालवून ऑफिसला गेलो आहे आणि माझे वेगवेगळे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. शिवाय आपण सायकल चालवताना पूर्ण ट्रॅफिकवर ध्यान देऊन आपण सायकल चालवतो कारण आपली सायकल जी असते ती खूप हलकी असते. शिवाय आपल्याला इतर गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागतं. शुभ सकाळ मंडळी. सायकलने ऑफिसला जातानाच्या आणखीन एका सुंदर सकाळी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज पाऊस पडतोय आणि सायकलने ऑफिसला जाताना जर पाऊस पडला तर त्यात एक वेगळीच गंमत असते, एक वेगळाच थ्रिल असतो. आपण सायकलने जेव्हा राईडवर जातो तेव्हा आपल्याला कसलीच फिकिरी नसते कारण आपलं माइंड सेट असतं की आपल्याला राईडच करायची. लॉकडाऊनच्या काळामध्ये इतकी सायकल चालवल्यानंतर 10 ते 11 किलोमीटरवर असणाऱ्या ऑफिसला जर मी मोटरबाईक घेऊन गेलो तर ते चांगलं नाही दिसणार आणि मला मनाला पटणार नाही. त्यामुळे मी आता सायकलनेच ऑफिसला जायचं ठरवलं आहे आणि हा व्हिडिओ देखील मी एक दिवस सायकलने ऑफिसला जाऊन बनवत नाही आहे तर मी 2 ते 3 आठवडे मी सायकलने ऑफिसला जात होतो आणि हा सर्व 2 ते 3 आठवड्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्या समोर ह्या व्हिडिओच्या मार्फत घेऊन येतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला खाली कमेंट करा आणि न विसरता ह्या व्हिडिओला लाईक करा. जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पण मिळेल. मंडळी, सायकलने ऑफिसला जायची माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला सांगण्यासाठी खाली कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. या व्हिडिओला आपल्याला 1000 लाईक्सपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचं आहे त्यामुळे भरभरून लाईक करा. तुम्ही देखील सायकलने जर ऑफिसला जात असाल तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून मला खाली दिलेल्या इंस्टाग्राम हँडलवर टॅग करा.
माझ्या यूट्यूब चॅनलवर सायकल लवर प्लेलिस्टमध्ये सायकलिंग आणि फिटनेस विषयीचे खूप सारे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला बघायला खूप आवडतील. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बघत राहा माझे सायकलिंगचे व्हिडिओज. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या.